अंबाबाई मंदिर परिसर विकास रस्त्यासह शहरातील सर्व विकास कामे जलद गतीने पूर्ण करा, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना. अंबाबाई मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसवणे, पार्किंग व्यवस्था, शहरातील रस्ते, रंकाळा तलाव व पंचगंगा घाटावरील विद्युत रोषणाई, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाचा विकास, भुयारी गटाराद्वारे सांडपाणी व्यवस्थापन, शहरात विद्युत खांब बसवणे यासह शहर परिसरातील विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरणोबत, जल अभियंता हर्षजित घाडगे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहर परिसरातील विविध विषयांचा आढावा घेऊन सूचना केल्या. जिल्हाधिकारी अमोल एडगे म्हणाले, जिल्हा व शहरातील विकास कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरणोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी शहरातील कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. महानगर न्यूजसाठी संभाजी चौगले, कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.